सप्टेंबरची यावल येथील श्री महर्षी व्यास मंदिरावर साजऱ्या करण्यात आलेल्या ऋषीपंचमीची विशेष बातमी. यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरात रविवारी ऋषीपंचमी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच महिलांनी मंदिरासमोरील हरिता सरिता नदीच्या संगमावर पवित्र साई स्नान करण्यासाठी गर्दी केली होती. स्नान केल्यानंतर मंदिरात त्यांनी धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला. ऋषीपंचमी निमित्त महर्षी व्यास ऋषींना दुग्धाभिषेक करण्यात आले. महाआरती पार पडल्यानंतर भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. रविवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम सुरू होते. यावल अर्थात व्यासनगरीमध्ये श्री महर्षी व्यासांचे मंदिर आहे. या मंदिरात रविवारी ऋषीपंचमी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी महर्षी व्यास मुनींना दुग्धाभिषेक सतीश मल्हारराव गडे व सौभाग्यवती शुभांगी गडे या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आले. मंदिराजवळच असलेल्या हरिता सरिता अर्थात हळकई आणि खळकई नदीच्या संगमावर सकाळपासूनच पवित्र शाही स्नान करण्यासाठी महिलांनी अलोट गर्दी केली होती. नदीवर स्नान करून महिला मंदिरात दर्शनाकरिता दाखल झाल्या. मंदिरावरील संपूर्ण धार्मिक कार्यक्रम अतुल बाविसे महाराजसह ब्रह्मवृंदांनी पार पाडले. महाअभिषेक महाआरतीनंतर महर्षी व्यासांचे मंदिर दर्शनाकरिता उघडे करण्यात आले. मोठ्या संख्येत महिला मंदिरात उपस्थित झाल्या होत्या व महिलांच्या या कार्यक्रमाकरिता महिला होमगार्ड पथक यांनी बंदोबस्त ठेवला होता. ऋषीपंचमी निमित्त ऋषीपंचमीचे उद्यापन करायला महिलांची गर्दी होती. दुपारनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मोठ्या उत्साहात श्री महर्षी व्यास मंदिरामध्ये ऋषीपंचमी साजरी करण्यात आली.